एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. शिंदे फडणवीस सरकारने सत्तेच्या चाव्या हाती घेत ठाकरे सरकारला विरोधी बाकावर बसवलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात सुरू झालेला राजकीय संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा तमाम शिवसैनिकांना भावनिक साथ घातली आहे. शिवसेनेला संपवण्याचं नव्हे तर ठाकरे कुटुंबियांना संपवण्याचं घाणेरडं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला एकटं पडू देऊ नका, आम्हाला सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरण गावात घेतलेल्या सभेत केलं आहे. पाहूया की जे काही राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे राजकारण शिवसेनेला मोडण्याचं राजकारण सुरू आहे. लिहून घ्या तुम्ही, ह्यांची जर एखादी सत्ता ह्या महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राचे 5 तुकडे पाडतील. आज आम्हाला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे. ठाकरे परिवाराला आणि शिवसेनेला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे. पण मी त्यांना आज इथून सांगू इच्छितो की एकटं पाडणं शक्य नाही तुम्हाला, कारण माझा परिवार हा माझ्या समोर बसलेला आहे. गेली 5 दशकं शिवसेना ह्या प्रत्येक गावोगावी गेलेली आहे, प्रत्येक शहरात, प्रत्येक मनात, प्रत्येक हृदयात शिवसेना आहे, रक्तात शिवसेना आहे. ज्यांच्या रक्तात शिवसेना नव्हती ते निघून गेलेले आहेत, गद्दारी केलेली आहे. आज ज्यांच्या मनात शिवसेना आहे ती माझ्या समोर बसलेली, हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेला आहे. सरकार जाण्याचं दुःख नाही मला, सरकार गेल्याचं बिलकुल दुःख नाहीये, सरकार येतं जातं पुन्हा येतं त्याचं दुःख नाही. तुम्ही सरकार शिवसेनेचं आणणार ही मला खात्री आहे. पण मला ह्या गोष्टीचं दुःख आहे की जो महाराष्ट्र आपण एकत्रितपणे पुढे नेत होतो, जो महाराष्ट्र आपण ज्याला ताकद देत होतो, गतिमान महाराष्ट्र करत होतो, प्रगतिशील महाराष्ट्र करत होतो, तो महाराष्ट्र हे मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण बघितलं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, रोजगार उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे, 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणली, एवढे उद्योग आपल्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला, शिक्षण पद्धती बदलण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभाग जर बघितला तर कोविडच्या काळात आठवतो ना तुम्हाला, आपण सगळे कसे मास्क घालून फिरत होतो कोविडच्या काळात, आपला जीव जपण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी केला. आणि ह्याचं कौतुक नुसतं महाराष्ट्राने नाही, नुसतं देशाने नाही, तर जगात सगळीकडे झालेलं आहे. पण हेच कदाचित त्यांच्या पोटात दुखत असेल, कदाचित या गद्दारांच्या पोटात हेच दुखत असेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुढे चाललेले आहेत, महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललेले आहेत, एका राज्याला पुढे घेऊन चाललेले आहेत. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांचं कसं चालेल, आणि हेच त्यांच्या पोटातलं दुखणं असेल. कदाचित हे त्यांच्या पोटातलं दुखणं असेल की आज आपण बघितलं असेल आपला मंत्रिमंडळाचा पहिला जो निर्णय होता, तो पहिला निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आल्यानंतर जो पहिला निर्णय होता, तो आपल्या शिवरायांच्या, छत्रपती शिवरायांच्या रायगडाला आपण 600 कोटी देणं लागत होतो ते आपण तिथे दिलं, हा आपला पहिला निर्णय होता. आम्ही या तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. आपल्या मंत्रिमंडळाने अनेक निर्णय घेतले, ह्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, उद्धव साहेबांनी जे वचन दिलं ते पाळलं, ते करून दाखवलं. आणि जेव्हा ह्या गद्दारांनी सरकार पाडलं, त्याच्या आधी आपण महिलांचा आवाज ऐकत होतो, तरुणांचा आवाज ऐकत होतो, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत होतो, महाराष्ट्राला एकजूटपणे पुढे नेत होतो. आपला शेवटचा निर्णय जो होता मंत्रिमंडळाचा सरकार पडायच्या आधी, तर औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं आपण, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. पण मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, मी तिथे गेल्यानंतर तिकडच्या प्रत्येक समाजातल्या आणि प्रत्येक धर्माच्या माणसाने त्याचं स्वागत केलं, या निर्णयाचं स्वागत केलं. आपलं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व आहे, आपलं हिंदुत्व कुठच्याही धर्मांमध्ये वाद न लावणारं हिंदुत्व आहे, आपलं हिंदुत्व जातीपातीमध्ये वाद न लावणारं हिंदुत्व आहे. कुठेही धर्मामध्ये, प्रांतामध्ये, जातीमध्ये, समाजामध्ये कुठेही दंगल झाली नाही, वाद निर्माण नाही झाला, अशी आपली 2.5 वर्ष ह्या महाराष्ट्राची होती. एक सुवर्ण काळ महाराष्ट्राचा होता. आणि कदाचित त्यांच्या पोटात हेच दुखत होतं की हे सुवर्ण काळ जर टिकले तर देशात काहीतरी वेगळं घडू शकतं, आणि ते आता इथेच रोखणं गरजेचं आहे, इथेच मोडणं गरजेचं आहे. आणि